म्हणून मी सकाळी उठलो आणि पाहिलं, अरे पोलीस का वाढवता रे, कशात काय झाली, गडबड काय झाली? साईतवरून इनपुट आलेलं आहे की भुजबळांना गोळी मारली जाईल, पोलिसांचा रिपोर्ट. पोलीस अध्यक्ष महोदय, आता बघा, हायकोर्टामध्ये एक केस मांडण्यात आली, बाळासाहेब सराटे, त्यांनी काय केस मांडली की हे सगळे ओबीसीचे आहेत भरलेले आहेत, आता हे सगळे बेकायदेशीर आहेत, त्यांना सगळ्या ओबीसीच्या कॅटेगरीतून बाहेर काढा. अरे वा, एकीकडून जे आहेत भरती होते आहे, काय कुणबी आहेत, काय आहेत, काय, आणि दुसरीकडून सगळ्या ओबीसीना बाहेर काढा कारण ते बेकायदेशीर आहे म्हणतात. अध्यक्ष महोदय, पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेला सगळ्या राज्यांना सांगितलं, तुम्हाला जे करायचं ते करा, कालेलकर आयोगच्या आयुक्तांनी फेटाळला होता, पण त्यांनी सांगितलं करा काय करायचं. त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी बी डी देशमुख कमिटी नेमली. 68 सालामध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना पहिलं आरक्षण मिळालं 14%, त्याच्यानंतर मंडल आयोगाचं झालं आणि त्याच्यामध्ये 27% आरक्षण मिळालं. ते 9 जज लोकांनी जे आहे त्याच्यामध्ये पी बी सावंत आपले अतिशय ज्ञानीग्रस्त जे आहेत महाराष्ट्रातले ते एक तिथे बसलेले होते 9 मध्ये. त्यांनी हे सगळं मंजूर केलं अध्यक्ष महोदय, आणि त्यावेळेपासून हे सगळं आहे. पण आता ते म्हणतात की यांना सगळ्यांना बाहेर काढा. अध्यक्ष महोदय, आमचं म्हणणं असं आहे की हे मी आता हे सगळं माहिती आहे आपल्याला, परत परत सांगत नाही कारण वेळ कमी आहे. राज्यामध्ये अशांततेचं वातावरण आहे, हे म्हणतात, ते म्हणतात, ते म्हणतात, सगळं म्हणतात. कोणी केलं? मी केलं. अध्यक्ष महोदय, 2 महिने त्यांचा चाललं होतं सुरुवातीला, हे भुजबळ तुला आरक्षण ठेवूनच दाखवीन नाही तुझा खुटा चुपतील. अरे मी काय केलं? मी तुझं बसलेलं आहे, मला काय माहितच नाही कोण परा काय ते जरांगे आणि कोण काय. मी आपलं तर काय चाललंय यांचं, बोल बोल बोलले, फक्त भुजबळ भुजबळ भुजबळ. मी गप्प. अध्यक्ष महोदय, तुम्हाला काय सांगायचं, काय शिव्यांचा असा वर्षाव, काय मी तुम्हाला तो देतो ते सगळे कागद, काय तू वाचू शकणार नाही एवढ्या घाणेरड्या घाणेरड्या शिव्या. काय मुला बायकांना आम्हाला सगळ्या सुनांना सगळ्यांना मेसेज, आम्ही तक्रार केली काही नाही, तरी मी गप्प. परंतु ज्या वेळेला बीड पेटलं आणि आमदारांची सुद्धा घरं पेटली, जीव धोक्यात आले अध्यक्ष महोदय, इतरांची सुद्धा हॉटेल पेटली, कोणाची आली, असे 8-10 ठिकाणी एकाच वेळेला 200-200, 400-400 लोकांनी कोड नंबर देऊन हल्ले करण्यात आले. अध्यक्ष महोदय, ज्याचं हॉटेल पेटलं ते सुभाष राऊत, ते माझ्या समोर मंत्रालयात बसले होते, त्यांनी सांगितलं, अरे अरे प्रकाश साळुंके साहेबांचं घर घर घर. मी उत्तरी हो काय काय झालं, आणि मग मला मी SP ला फोन केला की त्यांचं चाललंय, ह्या माझ्या समोरच बसले राऊत, त्यांच्या पण हॉटेलवर जातील, काळजी घ्या, पोलीस पाठवा. 4-5 तासांनी पाहतो खरास. अध्यक्ष महोदय, ते संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर, वेगवेगळे आमदार आहेत, अहो राष्ट्रवादीचं 3 माळ्याचं घर जाळलं, जयदत्त क्षीरसागरचं शिक्षण संस्थेचं ऑफिस जाळलं, त्यांच्या घरी गेले, बॉम्ब टाकले, पेट्रोल बॉम्ब टाकले, काय टाकले, धडाधड गाड्या उडाल्या, धूर झाला. त्यांच्या घरामध्ये एक पुत्रीन काय योगेश आणि त्यांची बायको पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स, धूर एवढा, मरण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. पाठीमागच्या भिंतीजवळ जाऊन महिलांनी त्या मुलांना जे आहेत वरती असत पाय धरून वरती केलं, आणि पलीकडून उंच भिंतीवरून तिकडचे मुस्लिम समाजाचे लोक चढले आणि त्यांनी त्यांना ओढून घेतलं. अध्यक्ष महोदय, मेले असते तर आपल्याला महाराजांनी हे नाही शिकवलं की आपल्याच लोकांवर, आपल्याच काय दुसऱ्या परक्यांच्या सुद्धा महिला असतील तर त्यांचे सुद्धा जीवाचं रक्षण करणं, हे आपल्याला महाराजांनी शिकवलं. अध्यक्ष महोदय, मी स्वतः सगळं पाहिलं, मी प्रकाश साळुंकेंच्या त्यांच्या सुद्धा घरी गेलो, ते आता काही म्हणत एवढे खबर, म्हणजे एकाच वेळेला कोट नंबर, ते राख रांगोळी म्हणजे काय म्हणतात ते, त्या हॉटेलमध्ये आणि इतर ठिकाणी गेल्यानंतर मला कळलं खरी राख रांगोळी म्हणजे काय असतं, ते खऱ्या अर्थानं ते शब्द मी पाहिले. अध्यक्ष, तरी आपण म्हणणार की अशांतता भुजबळ करतोय, भुजबळ फक्त गेला तिथे आणि गेल्यानंतर राहुला नाही, म्हणून मी संभाजीनगरच्या त्या एका हॉटेलमधून जे आहे सांगितलं की मी असं असं झालेलं आणि हे करा. बरं, हे का झालं, लोक का घाबरले, याचं कारण काही सांगितलं, काय खरं खोटं काय असतील ते पोलीस पाहतील, परंतु इथे जे काही
होम मिनिस्टरने सांगितलं ही गोष्ट. मी तिथे गेल्यानंतर मला सुद्धा कळलं होतं अगोदर यांतर काय सराटी त्या गावामध्ये काय झालं, जे लाठीमार झाला आणि नंतर दुसऱ्या दिवशी पवारसाहेब गेले, पवारसाहेब गेले त्याच्यानंतर उद्धवजी गेले, काय झालं. पोलीस त्यावेळेला सुद्धा, आता तर 79 लोकांचा आकडा आला, म्हणजे दगडफेक झालेलीच आहे. महिला पोलिसांना मार लागलेलाच आहे आणि त्याच्यानंतर लाठीमार झालेला. पोलीस मी सुद्धा डिपार्टमेंट सांभाळले आणि आपले सगळे आमदार पोलीस काय असे आले का मारत सुटतात काय कोणाला? पण अध्यक्ष महोदय, ज्यावेळेला एखाद्याचे 80 पोलीस जर बरं हे खोटं असेल, हॉस्पिटलमध्ये जायचं रेकॉर्ड घ्यायचं कोण त्या दिवशी ऍडमिट झाले, समजेल ना? मग अध्यक्ष महोदय जो खाबरले आणि त्या बीडमध्ये जो करेल तो ज्याला करायचं करा अशी परिस्थिती, बनाना रिपब्लिक तयार झालं तयार. अध्यक्ष महोदय माझा आरक्षण मराठा आरक्षणाला विरोध नाही, ते वेगळं द्या. माझा विरोध झुंडशाहीला, माझा विरोध ह्या जाळपोळीला आहे. अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये सुद्धा आता आम्हाला म्हणतात की तू छगन भुजबळने आरक्षण झालं, छगन भुजबळ आरक्षण शिकला, छगन भुजबळ शिकला लहान गरीब असताना, पण बाळासाहेब देसाई यांनी जे ते आर्थिक जे काही दिलं होतं आम्हाला, हा तर त्या जेपी असायची, जेपी त्यावेळेला त्यांचं सर्टिफिकेट आम्ही एक महिना जाऊन त्यांच्या मागून एक सर्टिफिकेट घ्यायचो दिलं आणि मग मी शिकलो. नंतर आरक्षण वगैरे जे आहेत आम्ही कुणीच घेतलं ना, सगळं आरक्षण एक टेनिस खाल्लं. अरे एक टेनिस काय खाल्लं, मी माझ्या मुलांनी नाही कुणीच नाही. प्रश्न असा आहे की याच्यामध्ये 13% तर दलित आहे, 7% तर आदिवासी आहे, 3% विमुक्त जाती आहेत, बेरड कैकाडी पारधी भामटा रामोशी 14 जाती, भज ब मध्ये एनटीपी मध्ये 2.5% गोसावी बेलदार भराडी 37 जाती, भज क मध्ये 3.5% धनगर त्यांच्या तत्सम जाती, भज ड मध्ये 2% वंजारी जाती आणि गोवारी 2% 17% शिल्लक आहे. आमचं म्हणणं असं आहे की 17% 374 जाती आहेत. एक मोठी जात कुणबी आहे, तेली आहे, माळी आहे, सुतार लोहार कुंभार अनेक आहे. अध्यक्ष मध्ये याच्यात येऊन काय भेटणार? मग अशी आशिष शेलार यांनी सांगितलं की 10% आरक्षण पवार मोदी साहेबांनी दिलं, त्याच्या अगोदर पाटीदार गुजर जाट आणि काय आंध्रप्रदेश कापू आणि काय ती समाज आहे तो, हा ते जे आहे त्या 10% ते झाल्यानंतर ते आंदोलन थांबले अध्यक्ष महोदय. आणि इतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये 10% मराठा समाजाला आरक्षण मिळालं. त्यांनी जे सांगितलं ना की त्याच्यामध्ये आणखीन काय ते द्या आणि द्याला ते मराठा समाजाला ते आरक्षण तसं करता येईल ते पाहून घ्या तुम्ही. पण अध्यक्ष महोदय जे आहे आम्ही एवढंच म्हटलं की बाबा आमचं आरक्षण थोडं आहे, तुम्ही काही येऊ नका. आणि अध्यक्ष महोदय आपण इतर ठिकाणी जे आहे शेतीवाडी नसून दिलं, मीटिंग आहे जाहीर सभा आहे, परंतु दुसऱ्यांचं शेताचं नुकसान केलं त्या लोकांनी दिले पाहिजे, द्यायला पाहिजे. पण मग कोट्यावधी रुपयांच्या घरं जाळण्यात आली त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे सरकारनं पैसे. मी त्यांना सांगतोय मागे प्रकाश सोळंके असतील, ते संदीप क्षीरसागर असेल, हॉटेल असेल, कुणी असेल, द्या ना. ही माझी मागणी अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय शिंदे समिती स्थापन झाली, मला फोन केला, सांगितलं की बाबा असं असं आहे निजामकालीन जे आहेत, म्हटलं द्या ना, आमचं काय म्हणणं नाही. जर तुम्ही निघाला असेल एखाद्याचं राहिलं असेल त्या भागात तर द्या, आम्ही दिलं अध्यक्ष महोदय. परंतु नंतर 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 ते म्हणाले नाही, वाढतच गेलं. पहिल्या दिवशी सांगितलं 5,000 काहीतरी मिळालं आकडा आणि म्हणाले की तेलंगणात मध्ये निवडणूक जाता येत नाही, ऐकायला तयार नाहीत, उपोषण करते. 2 दिवसांनी सांगितलं 10,500, कॅबिनेट मध्ये आले 13,500, त्याच्या दुसऱ्या दिवशी आले आणखी 2,000. बरं ते नाही झालं, मग मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला तुम्ही सर्टिफिकेट द्या, ठीक झालं. मग त्याच्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातील समाजाला कुणबी सर मराठा समाजाला कुणबी समाज मराठा सर्टिफिकेट द्या. आता असं म्हणून विचारलं मग काल पृथ्वीराज बाबांना, तुम्ही घेणार का बाळासाहेब थोरात, तुम्ही घेणार शंभूराज, तुम्ही घेणार का? अरे पण नसेल तर सांगा. एक नारायण राणे तरी बोलले की नाही मराठा समाज हा मराठा समाज आहे,
कुणबी कुणबी वेगळा समाज आहे. पण मग कशासाठी 8% सगळ्यांना द्या. अध्यक्ष महोदय, आमचा विरोध यासाठी आहे की भाई संपूर्ण महाराष्ट्राची व्याप्ती तुम्ही करता. अगोदरच या महाराष्ट्रामध्ये ज्यांना पाहिजे त्यांनी घेतलेले आहेत, पण आता जाऊन ज्या पद्धतीने ते घेतले जातात अध्यक्ष महोदय, ते फारच अध्यक्ष महोदय सांगण्याच्या अतिशय चुकीच्या पद्धतीने ते अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये जी आहे ती मांडणी केली जाते. आणि काही ठिकाणी लोक घाबरून जे आहेत वाटेल तशी. आता इथे बघा, मी आज अहमदनगरमध्ये जामखेड आणि काय निमगाव वगैरे तिकडचं कुणबी 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 त्याच्यामध्ये कोण सुतार आहे, कोण ब्राह्मण आहे, कोण वंजारी आहे, सगळ्या कुणबी लिहून टाकले एकाने. हे माझ्याकडे कागद आहे. हे दुसरे जे आहेत त्याच्यामध्ये काय आणखीन चाललंय. पूर्वी आपल्या नावामध्ये छगन एक नाव, खालच्या ह्याच्यामध्ये मग वडिलांचे नाव चंद्रकांत, मग खालच्या ह्याच्यामध्ये आठ नाव भुजबळ, म्हणजे तीन ओळी गेल्या, मग आडवी रेख. पण त्याच वेळेला उभी पण रेख येते आणि तिथे लिहितात जात. आता तिथे जात लिहिली समजा सुतार, मग दोन ओळी शिल्लक राहिल्या वडिलांच्या पुढची आणि आठ नावाच्या पुढची, तिथे लिहून टाकतात कुणबी. यु अंडरस्टँड? हे सगळं माझ्याकडे या मी दाखवलं त्यांना. हे चाललंय असं अध्यक्ष, हे आपण थांबवणार की नाही हे थांबवा, एवढंच मला म्हणायचं आहे. अध्यक्ष महोदय, मी अनेक वेळा सांगितलं ह्या भारतीय संविधानाच्या 19व्या कलमानुसार आपल्याला कुठे बंदी करता येत नाही. प्रत्येक गावामध्ये गावबंदी गावबंदी मी सांगतो, अरे उठवा हे काढा बोर्ड, जाऊ द्या आमदारांना, आणणार त्यांना कामं आहेत त्यांना, जाऊ द्या. जाऊ देत नाही कोणाला पण, म्हणजे केंद्रीय मंत्री त्यांच्यावर दगडफेक, आमदारांना अनेक आमदारांना दगडफेक झाली कशासाठी? कारवाई होत नाही अध्यक्ष महोदय. दुःख हे आहे, मगाशी सांगितलं तुम्हाला एखादी अशी भगिनी निघते अध्यक्ष महोदय. हे आता ही सगळी जी आहेत पिस्तोल त्यांच्याकडे सापडतात अनेक. हे काय चाललं अध्यक्ष महोदय? झाडपोळ वगैरे 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 पोलिसांवर आले होतात, हे सगळं आता आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही मला वेळ कमी म्हणजे थोडस मेहरबानी केली तर बरं होईल बाबा. झाला मी परत पाहिजे चार बाजून एक मिनिटांनी चालू केलं. पूर्ण सेशन मध्ये बोलणार नाही बस. नाही पण या प्रस्तावावर बरेचसे लोकांना बोलायचं असल्यामुळे अजून मॅक्सिमम 5 मिनिटात आपण 10 मिनिटं 5 मिनिटात आणखीन एक बाबा बरोबर 10 मिनिटं चालली. जालन्याला अध्यक्ष महोदय या दरंगेंची सभा, या आमच्या झेडपीने काढले ऑर्डर की उद्यापासून उद्या मिटिंग आहे इथे दरंगेची, सगळ्या शाळा कॉलेज बंद. अरे म्हटलं काय, मुख्यमंत्र्यांची सभा असती प्राईम मिनिस्टरची, शाळा कॉलेज बंद आहे आणि आता शाळा कॉलेज बंद कशी? आणि मग रात्री उशिरा त्यांनी ही ऑर्डर मागे घेतली. अध्यक्ष महोदय काय आता हे तर आहे, कालपासून चाललं हे आयोगाचं काय चाललंय? संजय सोनवणे, खिलारीकर ऍडव्होकेट, प्राध्यापक लक्ष्मण हाके, निरगुडे राजीनामा दिला. ते स्वतःच सांगतात अध्यक्ष महोदय गुड आहे का? ह्या सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय कोणी ना कुठेतरी पुढे कोर्टात जातील ना अध्यक्ष महोदय, लोकांना दाखवतील काय झालेलं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय बाबा तुम्ही खूप चांगलं बोललात, पण मला असं एक म्हणायचं आहे की तुम्हाला असं नाही वाटत की त्यांना जाऊन सांगावं उपोषण करते जे होते जरांगे की बाबा ओबीसी आरक्षणातून काही तू मागू नको, त्यांना धक्का लावू नको, जाळपोळ करणं चूक आहे, जिवंत काढतूस बाळगणं त्यांच्यावर संबंध ठेवणं चूक आहे, पोलिसांवर हल्ला करणं चूक आहे, गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे चूक आहे, गावबंदी करणे चूक आहे, एका समाजाच्या मागणीसाठी शहर बंद करून सर्व लोकांना वेठीस धरणं चूक आहे, अमुक तारखेपर्यंतच आरक्षण द्या अशी बालिश मागणी करणं, शासनाला धमकी देणं चूक आहे, सरसकट कुणबीची मागणी करून आरक्षण मिळवण्याची प्रक्रिया हे असं करणं चूक आहे. आपण मुख्यमंत्री तुम्ही केलं असतं ना तर मला बरं वाटलं असतं, पण अध्यक्ष महोदय तुम्ही नाही केलं. अध्यक्ष महोदय आता जरा थोडस हे सर्वोच्च न्यायालय 5 मे जयश्री लक्ष्मण पाटील केस 5 मे 21 सर्वोच्च न्यायालय 19 मध्ये काय म्हणताय सर्वोच्च न्यायालय? द मॉडर्न हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र इज विटनेस टू द कंटिन्यूड डॉमिनन्स ऑफ मराठा इन इट्स सोसायटी अँड पॉलिटी एज एव्हिडंट फ्रॉम द फॅक्ट. फॉर एक्झाम्पल,
that in the post-independence period, the community provided the largest number of chief ministers during the full bench hearing on. What is the name of the bench had put the question to the representative of the Maratha community as to why, despite this being so many chief ministers and important minister in the state, some of them also become important minister in the center, none of them got or moved to get Marathas included in the list of BCs is eloquent testimony. Not only the fact that Marathas are not backward class, but also the wisdom and objectivity of these chief ministers. त्यांचं म्हणणं त्यांनी स्पष्ट मांडलेलं आहे. मी मराठीत पाहिजे तर ते सहज मराठीतच वाचतो कळेल की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये समाजामध्ये मराठ्यांचा सतत वर्चस्व असलेला आहे. स्वातंत्र्य काळात मराठा समाजाने सर्वाधिक मुख्यमंत्री दिले वगैरे वगैरे. मग त्यांनी असं म्हटलं की मराठ्यांना एवढे मुख्यमंत्री झाले, केंद्रात मंत्री झाले, तरी सुद्धा त्यांना मराठा समाजांना बॅकवर्ड क्लासमध्ये त्यांनी समावेश करून घेण्यासाठी कसं त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे हे मागासवर्गीय नसून मुख्यमंत्र्यांचा शहाणपणाचा आणि वस्तुनिष्ठतेचा हा पुरावा आहे. सुप्रीम कोर्ट या सगळ्या मागच्या मुख्यमंत्र्यांना सांगताय की त्यांचा तो शहाणपणा आहे की त्यांनी ते नाकारला. अध्यक्ष महोदय, पुढे असं झालंय, अध्यक्ष महोदय त्यांनी असं सांगितलं पुढे की काही लोकांनी कुणबी सर्टिफिकेट मिळाली, पण त्याच्यासाठी काही कोणी दावा किंवा युक्तिवाद केला नाही. समाजाच्या काही प्रतिनिधींनी ऐका आता पुढे हे आरोप बाजूला ठेवून खंडपीठाला याची जाणीव आहे की विविध गैरमार्गास जातीमधील काही अदूरदर्शी व्यक्ती दुर्दैवाने बनावट जात प्रमाणपत्रे मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि भारतीय बघा पुढे भारतीय प्रशासकीय यंत्रणाच्या अनुषंगाने अशा विनंत्या स्वीकारणारे आणि जाणीवपूर्वक खोटे जात प्रमाण देणारे घटक सुद्धा दुर्मिळ नाही. भ्रष्टाचाराच्या विविध प्रकाराप्रमाणे हा प्रकार सुद्धा अधिकाधिक धोकादायक बनत चालला आहे. काही सल्ल्यांमध्ये आयोगाने केंद्र आणि राज्य सरकारने हा धोका कशा प्रकारे टाळता येईल याचा सल्ला दिला आहे, पण खोटी जात प्रमाणपत्रे आणि त्याच्यावर आधारित खोटी जात ओळख हे समाजात घडणाऱ्या जाती ओळखीचे वास्तव मात्र बदलत नाही. वरील वस्तुस्थिती आणि स्थिती पाहता मराठा सामाजिक प्लीज 5 मिनिट आता आलं संपत आलं एवढं. मी आपल्या विनंतीला अगदी एक्सेप्शनल केस म्हणून ती 4:36 झाली आहेत. 4:40 आपल्याला थांबवायला लागणार. 4:40 त्यांनी असं सांगितलं अध्यक्ष महोदय की पुढे ऐका मराठा सामाजिक दृष्ट्या मागास समुदाय नसून तो सामाजिक दृष्ट्या प्रगत आणि प्रतिष्ठित समुदाय असल्याचे खंडपीठ आढळून आले. त्यामुळे महाराष्ट्रासह मागासवर्गीयांच्या केंद्रीय यादीत मराठा जातीचा समावेश कुणबी सोबत करण्यास विनंती नाकारली गेली पाहिजे. किंबहुना मराठा हा महाराष्ट्राच्या मागासवर्गीयांच्या केंद्रीय यादीत कुणबी सोबत संयुक्तपणे किंवा स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वात समाविष्ट करणे योग्य नाही. आता हे सगळं झालं. अध्यक्ष महोदय इथे जे आहे मी आता याशिवाय तुम्हाला जे तुम्हाला वाचून दाखवा. नको वाचून दाखवतो पटलं तुम्ही वाचा अध्यक्ष महोदय तुम्हाला सुद्धा कळेल. अध्यक्ष महोदय भुजबळ साहेब तुम्ही माझ्याकडे पाठवून द्या, त्या जर अनपार्लमेंटरी असतील तर मी वाचून दाखवणार नाहीत. अध्यक्ष महोदय आता ऐका जरांगे साहेबांचा पुन्हा हल्ला बोल, मी त्याचा कार्यक्रमच करतो म्हणजे माझा. आता शेवटचा आता अध्यक्ष महोदय आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो, भुजबळांनाही पाहून घेऊ. अध्यक्ष महोदय एकदा आरक्षण मिळू द्या, भुजबळाचा कार्यक्रमच करतो.
आता शेवटचा एकच मिनिट अध्यक्ष महोदय, 24 डिसेंबरला फिरता येते तुमचं काम त्या समाज माध्यमावर. 24 डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी, भुजबळ फार्म, ज्यांना कोणाला हे पाहायचं आहे त्यांनी नावं कळवावी किंवा कोण कोण पाहू इच्छितात बघा, म्हणजे माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झालेली आहे. होणार प्रकाश सोळंकेचं झालं, संदीप क्षीरसागरचं झालं, कोण जायला तयार नाही, आमचं सुद्धा होईल, कोणी यावं अशी अपेक्षा नाही, जे काय व्हायचं ते होईल. पण अध्यक्ष महोदय त्याच्या पुढे, अध्यक्ष महोदय त्याच्या पुढे, अध्यक्ष महोदय कालपासून मी सकाळी उठलो आणि पाहिलं, अरे पोलीस का वाढवत रे, कशात काय झाली, गडबड काय झाली, साहित्यावरून इनपुट आलेलं आहे की भुजबळाला गोळी मारली जाईल, पोलिसांचा रिपोर्ट, पोलीस मारा, हरकत नाही, मला तयार आहे अध्यक्ष महोदय. परंतु अध्यक्ष महोदय मला म्हणायचं हेच की हे जे आपलं चाललेलं आहे, मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, त्यांना वेगळं आरक्षण द्या की सुंडशाही थांबवा. आज छगन भुजबळ आहे, उद्या आणखी कोणी, प्रकाश ओळंके झाला, क्षीरसागर झाला, आणखीन झाला, आता भुजबळ होईल, मग हे होईल, मग ते होईल, मग ते होईल, आणि आपण सगळे गप्प बसणार आहोत, काही त्याच्यावर बोलणार नाही, कोणी त्याचा धिक्कार करणार नाही, कोणी त्याचा निषेध करणार नाही, कोणी त्यांना बघायला जाणार नाही, ज्यांची घरं जळतील त्यांना अध्यक्ष महोदय काय करणार आपण महाराष्ट्र, आपण खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्रामध्ये हे आपण सगळं पाहणार आहोत का, कोणी याच्यावर धन्यवाद नाही का, धन्यवाद. आज या महाराष्ट्रासमोर आज माझा प्रश्न आहे, धन्यवाद.